लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या व्यक्तिमत्वाबद्दल आजवर आपण फक्त पुस्तकांमध्येच वाचलेलं असेल, पण आता हेच व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आलेला आहे. ओम राऊत दिग्दर्शित आणि नीना राऊत निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेते सुबोध भावे यांनी लोकमान्यांच्या प्रमुख भूमिकेचं शिवधनुष्य पेललेलं आहे. वेळ आहे प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात. पिक्चर एकदम खूपच छानच वाटलं. एकदम टिळकांचा जो रोल केला आहे एकदम जबरदस्त, प्रश्नच नाही. एक नवीन विचार म्हणजे युथ पिढीसाठी खूप छान वाटला सिनेमा. एक्सलंट. आतापर्यंत टिळकांबद्दल एवढं काहीच बोललं गेलं नव्हतं. हे सगळ्यांना कळायला पाहिजे टिळक कसे होते आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे कळायला पाहिजे सगळ्यांनाच. प्रत्येकाने अवश्य पाहावा असा पिक्चर आहे. संपूर्ण हिंदुस्थानात दाखवावा. मूवी ऑसम आहे. एंड एकदम मस्त झाला आहे. ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आहे की टिळकांचे जे विचार होते एज्युकेशन बाबतीचे त्यांनी ते परफेक्टली मांडलेले आहेत. एंड एकदम परफेक्ट होता. चांगला आहे. टिळकांची भूमिका आवडली. सुबोध भावे जो रोल केलेला आहे तो फारच छान. सुबोध भावे सगळ्यांच्याच भूमिका छान आहेत. आणि शेवटी ते दाखवले ना दोन्ही मिळून ओरिजिनल आणि काम केलेले ते ती कल्पना फार मस्त वाटली. भूमिका सगळ्यांनी छान केली. भूमिका मला जास्त आवडली टिळकांच्या वाईफची आणि सुबोध भावेंची. तर ॲक्च्युअल सुबोध भावेंच्या भूमिकेबद्दल आपण काही बोलू शकत नाही. ऑसम होती. सुबोध भावेंची भूमिका खूप छान होती. पाच पैकी चार नक्कीच. फाय स्टार. फोर स्टार तर मी नक्की देईन. साडेचार स्टार ऑफकोर्स. साडेचार. पाच पैकी मी चार स्टार नक्कीच देईन. नवीन वर्षाची अनोखी भेट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळालेली आहे. टिळकांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे हाच या सिनेमा मागचा मूळ हेतू. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की जा. हा चित्रपट पाहण्याची संधी तुम्ही अजिबात गमावू नका. हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओखाली कॉमेंट्स करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री, मराठी.